49 पगोले आणलाय बघा, अशी आज तुम्हाला खेकडी बघायला मिळणार आहे, पाईस बघायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही खेकडीच पकडायला आलो आहोत आणि आम्ही आज भरपूर जण आहोत। तर आम्ही आज खेकडी पकडायला कुठे आलो तर गोटे बंदरवाडी गाव त्या साईडला आलो आहे। तर बघा, ते पाठीमागे दिसतो तिकडे गोटे बंदरवाडी गाव आहे आणि इकडे पण वरती गोटे बंदरवाडीचंच बाजूची वाडी आहे। आणि बघा, आम्ही सगळे आता बसलोय खाना बांधायला, पगोलीला सगळे घास बांधून घेत आहेत। तर आज आम्ही खेकड्यांचा एकदम फेवरेट घास आणलाय, तर तुम्हाला दाखवतो कोणता घास आणलाय ते। आम्ही कोण कोण आलोय तुम्ही आज ओळख करून देतो। आपला हितू भाई, प्रितेश, आपला तिकडे रोहन, जिगर, अरुंदा, तर आपला इथे तेजस आहे आणि राहुल आहे। आणि आपण आज पगोळ्या घेऊन आलो आहे, 49 पगोळ्या घेऊन आलो आहे। तर बघा, आणि आज 49 आहेत आणि आज पगोळीचा घास आपण ते वागळा बांधलाय आणि मुशी आहे, ही शिंगटी आहे, मुशी आहे, शिंगटी आहे, ही बघा ही मुशी आहे, ही शिंगटी आहे आणि हा वागळा आहे। तर चला मित्रांनो, आता आम्ही खाजणामध्ये जातोय। तर आम्ही 49 पगोल्या आणलाय, तर आम्ही आता आम्ही डिवाइड करतोय अर्ध्या अर्ध्या पगोल्या आणि आम्ही चार चार जण, चार ह्या साईडला, चार त्या साईडला, आणि पगोल्या डिवाइडमध्ये करून आम्ही आता निघतोय। चला व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो, कळिंगण पण घेऊन आलो आम्ही। तर मित्रांनो, आता आम्ही गोटे बंदरवाडीची नदी क्रॉस केले आणि आम्ही चौघेजण ह्या साईडला आलोय। ही बघा, ही नदी आहे खाली, त्या साईडला नदीच्या त्या चौघांना आपण पाठवले आणि आम्ही चौघेजण ह्या साईडला आलोय। तर मित्रांनो, व्हिडिओ अर्धवट न बघता व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट पगोळ्या टाकतानाच भेटूया। आणि आज जाम भारी आपल्याला किरवी भेटणार आहेत, मोठे मोठे तुम्हालाच खेकडी बघायला मिळणार ह्या व्हिडिओमध्ये, एकदम 100%। कारण माझा अनुभव आहे आणि मित्रांनो, मला खेकडी पकडाय आणि मच्छी पकडायला खूप आवडतो। चला आता आपण फायनली सुरुवात करतोय पगोळी टाका, हितू जातोय पगोळी टाकायला। इथे पहिली पगोळी आपण इथे बसवतोय आता। तर मित्रांनो, असं जागा बनवावं लागतो जर खेकडी आपल्याला जर मोठी मोठी पकडायची आहेत, तर अशा प्रकारे जागा बनवून आपल्याला पगोळी टाकायची आहे। खेकडा खालून खाऊ शकत नाही म्हणजे, आणि एकदम परफेक्ट पगोळी बसते। हे बघा कसं बनवलं जागा, आणि आता भरतीचं पाणी इथून असं खालून येणार आहे वरती। हे बघा, बघू शकता तर बघा, तिथे आलं आता भरतीचं पाणी। तर मित्रांनो, आता आहे ना इथे सगळी ताळाची झाडं आहेत, तर पूर्ण बघा जंगलसारखं वाटतोय, सगळी झाडं जास्त आहे झाडी। आणि आपण आतमध्ये जात पाण्याच्या आतमधूनच पगोळ्या टाकणार आहोत। तर चला, आपण इथे पण एक पगोळी बसवलेली आहे। कसं माहिती आहे, जेव्हा पाणी भरतो ना तेव्हा खेकडा आहे ना पूर्ण खारपुटेचा मन आहे, त्याला पूर्ण पसरतो, पूर्ण पसरतो। तर मित्रांनो, काय काय ठिकाणी ह्या झाडांना काय ठिकाणी कांदळवन बोलतात, तर काय ठिकाणी मँग्रोव्ह बोलतात, आणि आमच्या ठिकाणी आम्ही ताळ बोलतो ह्यांना। कधी पण झाला टाकताना आतमधले आधी घास एकदम टाईट आहे का बघायचं, एकदम टाईट बांधायचं, म्हणजे आपण जरी घेतलं तरी निघायला नको। तर मित्रांनो, आपला आज घास हा मुशीचा आहे। हे बघा,
कारण आपल्याला जास्त वेळ झाला तरी काय प्रॉब्लेम नाही। आणि आज आपल्याकडे 24 पगले आपल्याला मी आणलेले आहेत इकडे। 24 पगले उचलले ना टाइम तर होणार, टाइम लागणारच आहे, त्यामुळे आज आपण हा घास आणले। तू भाईला काहीतरी डाऊट वाटलाय, पगो ही बसत नाही बरोबर। ए राहुलच्या पाठीवरती पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये मित्रांनो आपण आपल्या पगोल्या आहेत, कारण पाठीवरती ठेवल्याने जरा ओझं कमी होतो खाजणामध्ये। तर मित्रांनो आपण पाणी भरल्याच्या नंतर आपल्याला त्रास व्हायला नको म्हणून आपण साईडची काटे वगैरे तोडून घेतोय। तर मित्रांनो आज आमची पगोळी बघा मित्रांनो, पगोळी एकदम लहान आहे, पण आज ही पगोळी आज आपल्याला कमाल काय दाखवते या व्हिडिओमध्ये ती बघूया। आणि आमची लकी पगोळी आहे, उचलायला उभी अशी ठेव, तरच ते आपल्याला किरवा। तर मित्रांनो काही पगोळ्या टाकायची पण जरा टेक्निक आहे, आपण रशिया ती उभी ठेवणार आहोत। मी डायरेक्ट उचलल्याच्या नंतर खेकडा जाणारा डायरेक्ट पगोळीमध्ये बसेल। चला तर मित्रांनो ही शेवटची पगोळी टाकण्यात येत आहे, आणि रोहित निंगावल्यानं हा मान दिलेला आहे शेवटचा। बघा पाणी पण भरला, जेव्हा आपण आलेलो तर काहीच पाणी नव्हतं। तर चला आता मित्रांनो पाणी बघा भरलेलं आहे, आणि आता पहिली पगोळी उतलायला आमचा हेतू जातो आहे। तर बघूया आपला भवानी कशी होते ते, खाना घेऊन गेला, खाना घेऊन गेलेला आहे। चला आपण आता मित्रांनो दुसरी पगोळी उतलाय, पहिल्या पगोळीचा आपला खाना खाऊन गेलेला आहे बघा खाली। चला दुसऱ्या पगोळीमध्ये भवानी झालेले आहे, डायरेक्ट टाक, डायरेक्ट नको डायरेक्ट टाक, आणि हे झाडाचा पाला टाक, डूस करायला टाईम नाही आपल्याला, कारण पहिल्या पगोळीचा आपला खाना खाऊन गेला आहे। तर आता पाणी पगोळ्यांपासून सगळ्याकडे गेलेलं आहे सगळीकडे, आपल्याला आता पटापट जावं लागणार आहे या पाण्यातून, असं तर ते पाणी भरपूर भरणार आहे। चला सुरुवात झालेली आहे आता आपली, आहे बरी साई, एक मांगा नाही आहे, तर एका चांगल्याच आहे। तर आधी स्टार्टिंग बघूया, साईज बरी आहे, पुढे बघूया आता। मस्त, चला आता सुरुवात झाली, आता साईज बघा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडीच खेकडी बघायला मिळणार आहेत, आणि मी आज जास्त व्हिडिओ शूट करणार आहे। इथू खाना जर लूज, हां लूज झाला असेल तर बांधून घे, सगळ्या पगोळ्यांचं चेक करा, घास गेला नाही पाहिजे आपला। हो 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 मित्रांनो बघा, अशी आज तुम्हाला खेकडी बघायला मिळणार आहेत। ते पगोळीवरती कर अशी, इथं बघा मित्रांनो साईज नारच आहे, एक नंबर मित्रांनो साईज भेटलाय, पूर्ण एकदम भरलेला असणार। छोटा भेटलाय, आपण ही साईज आपण नाही घेणार, सोड त्याला, तो मोठा हल्यावरती येईल आपल्याला परत, हे आमचा विचार आहे। तर मित्रांनो आता ही आमची पहिलाच राऊंड आहे, पाणी अजून भरलेलं नाही आहे, तरी पण भरल्याच्या नंतर हा बघा आला इकडे पण मादी आहे मित्रांनो, बघू शकता ही बघा मादी आहे, मस्त साईज आहे हा बघा, मस्त साईज आहे। इथेच टाकलं आहे पगोळी, त्याच्या बाजूला आपण दुसरी पगोळी टाकली आहे। राहुल गेल्या उतला आहे, उचल राहुल, हो 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 आला इकडे पण रे,
तर मित्रों खेकडे आहेत ना भरलेले असतात कारण अशी काळा दिसला ना हे लाल काळा अशी मस्त भरलेले असतात खायला एकदम जाम भारी मजा येते। ओहो मस्त ओ जिगर भाव आहेत एक नंबर मला दिसलं महादी सारखं रे ढेंग्या भेटला एकदम आपल्या पास चांगले आहे चला आलेले आहे आणि मित्रांनो असे खेकडे भेटत चालले ना तर एकदम जाम मजा येते। ओ हो हो मस्त साईज आहे एकदम देखो होते किती झाले ते 21 झाले ह्याच्यात दिसणार पाणी आहे बघा तिकडे पण आलाय। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भरतीचा पाणी आता सगळीकडे खाजणाला लागलेला आहे म्हणजे जिथे आपण पगोल्या टाकल्यात तिकडे सगळीकडे आपला आता पगोलला पाणी गेलं आहे। आता आमची पहिली उचलणी आमची झालेली आहे तर ते बघणार आहोत आपण किती खेकडी भेटल्यात ती थोडा आम्ही 5-10 मिनटं बसणार आहोत। तर मित्रांनो हे आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एवढी भेटलेली आहेत बघा मस्त साईज आहे आणि हे मला वाटतं 15 ते 20 आसपासच असणार आहेत पहिल्या राऊंडला एवढी भेटलेली आहेत। कारण आता पाणी आता इथे झालेलं आहे जास्त पाणी कुठं पुढे येऊन पाहत खोला इथे पण अजून चला मित्रांनो आता दुसरी फेरी आपली उचलणी चालू झालेली आहे मस्त साईज आहे मस्त मित्रांनो बघा केवढा मोठा खेकडा भेटला आज जवळजवळ हा पण 1 किलोच्या आसपासच असणार आहे। तर मित्रांनो बघा आता केवढा मोठा खेकडा भेटला आहे हे बघा साईज आज आता आपल्याला ह्या राऊंडमध्ये ही साईज बघायला मिळणार आहे हो हो एक नंबर मित्रांनो बघा आपण केवढा 1 किलोच्या आसपास एक नंबर बघा मित्रांनो केवढी साईज आहे मस्त मस्त एकदम साईज भेटते मित्रांनो
मस्त अपने दोन भेटले आता मोटी मोटी एवढी यस मोटी मोटी भेटली का जाम मजा येते। तर मित्रांनो आम्ही तिकडे पकडा गेलो तो हितून पण आता इकडे पकडलाय तर मी ह्या साईडला इतुला पाठवली आहे पण साईज बरी अबो केवढा केवढा सेम त्याच्यापेक्षा ना मोठा जरा वाटतोय हां आताची दोन मोठी मित्रांनो आपल्या लकी पकोलला आता हितू उचला गेलाय छोटी पकोलला आला बघा त्या पकोलला आलाय सगळ्यात आमची लहान पकोली आणि ती लकी आहे एकदम मस्त आहे मादी आहे त्याची हो मस्त आपण आलाय मित्रांनो बघा आपल्याला साईज कशी भेटते मस्त कारण त्याचा आवडीचा घासच आहे ना मुशी मस्त ओ मस्त मस्त आलाय आलाय हो मस्त साईज आली आहे मस्त एक नंबर काढला बघ तर माझ्या पण हाताचा एक मस्त काढला बघा साईज कशी आहे एकच चांगला आहे बघा मित्रांनो कसली साईज येते जबरदस्त एकदम आंगडात मध्ये जाऊन दे पहिला मस्त भेटले आता ह्या राऊंडला रे आपल्याला पाणी आता ओटाई सुरुवात झाली म्हणून जरा पगोले आपण काढत चाललो आहे कारण तिसऱ्या फेरीला आलो तरी आपल्याला पाणी पगोळी दिसणार आहे आपली चला आपल्या हेतू भाईला पण तिकडे आलेलं आहे मोठ्यात जोडी आज आली ना आपल्याला दोन्ही पगोल्यातनं आली वाटते एक एक तर मित्रांनो मी हा इथं खेकडा पकडत होतो तर हितू आपला इकडे आला होता मस्त नाही नंतर ॲक्च्युली पाणी पूर्ण जाणार आहे हां नंतरच्या वेळा तरी आपण अर्धा तासाने पगोली पुसल्या जायचं मस्त मित्रांनो ही पण साईज आहे हा बघा हे तुला हकडा टाकतो मस्त साईज आहे भरली पिशवी एक आहे याच्यात भेटली ना चला आमच्या जिगर भाऊन आपण इथं भेटलाय कुठली पगोली उचलली ही पगोली जिगर भाऊने उचलला नाही मी आता आलो नाही व्हिडिओ शूट कराय काय आणला बघ किती आणली केवढी केवढी आहे ती बघ मी आली आहे बघ नीट टाक आपल्या राऊंडला आता या दुसऱ्या राऊंडला किती भेटल्यात ही बघा सगळा जोटा आहे तर आता मित्रांनो ओटीला सुरुवात झालेली आहे बघा या नदीचं आता पाणी आत जातोय नदी आहे आपल्या मगाच्या खेकड्यामध्ये आपण आता ती खेकडी टाकतोय
टाक तो हाँ टाक दिया आता है इतना टाक आता भेटला तो बघा आता किती भेटली होय सोडून बाहेर नको टाकू आज आंगडे अगदी हातोडून पोळ्यासारखं बघा नवीन बनवायचे मस्त साईज भेटली आज आता पिशवी बघा आमची केवढी भरली 25-30 किलोची आरामात आरामात बोलतोय जिगरदा तर चला आता मित्रांनो आपली लाची उचलणी हा 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 चला आता आपण पगोल्या काढायला सुरुवात करूया थोड्या काढलेल्या आहेत आपण तिकडे पाणी नाही जाणार त्या पगोल्या आपण काढून घेतल्यात चला आता जिगर भाऊ आलेले आहेत कारण आता आपल्याला पगोल्या न्यायच्या आहेत तर पाण्यातून आपल्याला हा ओझा जास्त होणार आहे परत त्यामुळे जिगर आलेला आहे आता जा राहुल हे हजी बूट ओ हो मस्त जाता 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 पण मस्त भेटतायत टाकता रे ती हो चला आपल्याला आता ही तीन भेटलेत चला राहुलकडे आता पगोल्या घेतलेल्या आहेत मित्रांनो आता पाणी कमी झालं तरी पण ह्या पगोलीत आलं आहे आता रक्त काढलं खूप बेकार धावतात मित्रांनो पाणी दिसत होता खेकडा मित्रांनो आता पण पाणी कमी झालं आहे तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपल्याला किती खेकडी भेटल्यात ती तुम्ही दाखवतो आणि आता पूर्णतः एकदम पाणी ओवाटलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आता ही लास्ट फेरीची आपल्याला भेटल्यात तिसऱ्या फेरीची नंतर आपली आता पिशवी भरायला आलेली आहे मग नक्कीच मित्रांनो 50 खेकडी आज जास्त आहेत तर चला आता आम्ही निघतो आहे आम्हाला आता ही नदी क्रॉस करून तिकडे जायचं आहे तर मित्रांनो हे बघा ह्या नदीला किती फास ओहोटी आता झालेली आहे पाणी बघा किती फास्टमध्ये जातो आहे चला आता मित्रांनो आम्ही आता निघतो आहे तर मित्रांनो आपल्याला बघा किती खेकडी भेटलेले आहेत आणि मित्रांनो आम्ही आता सकाळी आलो होतो 9:30 आणि आता वाजलेले आहेत 3 तर आता आपण बाहेर जाणार आहोत ही आपली खेकडी आहेत आणि आमचे बाकीचे चौघेजण तिकडे गेलेत त्यांना पण किती भेटलेत खेकडी त्या बाहेरच जाऊन आपण बघूया अशी कसरत करत करत आपल्याला खासगरातून बाहेर पडायला लागतो हे पकड खेकडी पिशवी उचल अगोग दमला आता आम्ही फायनली बाहेर पोचलो आहे आता आणि त्यांना पण किती खेकडी भेटल्या आहेत ती बघूया जरा दमल्यासारखा झालं आहे काय खाल्लं पण नाही आणि जे आमचं खाना होतं वडापाव आणि भाकरी वगैरे आणलेली ती आमच्याकडे नाही आहे कारण आता आमचा दुसरा ग्रुप येतो आहे बाहेर ओ ये लवकर बाहेर येईल बाहेर मित्रांनो आमचे चौघेजण आता येत आहेत बाहेर किती ही किरवी अरे थांब थांब यांनी कशी फुगवून आणलं नाही बघूया मित्रांनो त्यांचे पण किती खेकडे भेटले आहेत ती त्यांना पण आणि केवढी मोठी साईज आहे ती अरे वाव मस्त साईज भेटलाय त्यांना पण मी पण अशी टाकली ना आम्ही ही एवढी आम्ही सोडून होतो मित्रांनो आता आपली पण बघूया खेकडी खाऊन पण तेवढाच गेले ओ हो एक नंबर
सगळी एकदम जाडी जाडी भेटलेले आहेत आपल्याला मजबूत। चला तर चला मित्रांनो, आता आम्ही बसलोय जेवायला। आम्ही जे सकाळी भाकरी घेऊन आलोय ते सगळे जण आता भाकरी खायला बसलोय। मित्रांनो सुकट आहे आपली भाकरी आहे, कोणचं आहे, चटणी आहे, मिरची आहे, चटणी आहे, मिरची आहे, सगळे बसलेत आता जेवायला, घरात बसलेला आहे मस्त। मित्रांनो या आता दिवसभराचा आम्ही जेवतोय। हे बघा सगळे आता कसे घसारलेत, कलिंगन आणला होता आम्ही, कोयतीन नाही ढाकण होता असा इथं असा गेला आपला आपला दोन। मित्रांनो जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत। चला तर आपण भेटूया आपण अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।